सुरुवात करूया गुन्ह्याने. तर मित्रांनो, अशी गुड मॉर्निंग झालेला आहे. असं आनंद वाटतं की आपण कोणाला असं खायला दिल्यावरती अन्नदान केलं. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. अन्नदान करा. हा जो ब्लॉग आहे, ब्लॉग काश्मीरा, इथून सरळ जा, इथून लेफ्ट मारा, इथून सरळ जाऊन लेफ्ट मारा. ठीक आहे, डाल करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. धमाके. तर मित्रांनो, आपल्याला ऍड्रेस विचारत होते, ऍड्रेस सांगितलं. ब्लॉग आपण बनवत आहे, तो बनवत आहे शिमग्याचा ब्लॉग. शिमग्याचा ब्लॉग आपण बनवत आहे मित्रांनो. तिकडे रस्ता बंद असल्यामुळे आपल्याला इकडे उभं राहायला सांगितलं. शिमग्याचा ब्लॉग. भाई, मी कोकणात शिमग्याला गेलेलो लहानपणी. त्यानंतर प्रॉपर एक 9-10 वर्षाच्या गॅपने मी जातो. ऑलमोस्ट अ जनरेशन नंतर मी जातो. बघू एका 10 जनरेशन गॅपमध्ये एका 10 वर्षात काय काय चेंजेस झालेले आहेत. झिरो दी गावा. तर मित्रांनो, टाकी तर फुल गेली आहे. ठीक आहे, आपण चाललोय कोकणात आपल्या गावी. पालख्या वगैरे येतात, जत्रा असते. जरा ब्रेक तर असा नाही, डिझेल फ्युल ब्रेक म्हणजे ब्रेक असा नाही, अजून स्टार्टच नाही झालं. सो आम्ही आलो आहे ते श्री दत्त स्नॅक्स मध्ये, जे की आहे पनवेलला. इकडे आपल्याला कुपन घ्यायला लागतात. कुपन तर घेतलेत, इकडे काउंटर वरती जाऊन घ्यायचं जे कुपन घेतले. आमची फॅमिली इथे बसली आहे. कसं आहे, काय ऑर्डर दिलंस? टाइम झालेत 12 वाजलेत ऑलमोस्ट. सो ब्रंच होत आहे आमचा, ब्रंच. इकडे हाऊसफुल तर आहे. मित्रांनो, इथे नाश्ता आपण केलेला आहे. इथे श्री दत्त मध्ये नाश्ता केला. मी तर मिसळ घेतलेली. मिसळ ओके होती, म्हणजे चांगली होती. 10 मधून मी 8 रेट करीन. आणि चहा, चहा भाई 10/10 होता भाई. चहा वॉज अमेझिंग. तर जाऊया आपण गाडीच्या आतमध्ये. हा भाई,
गेलं ना. चालू आहे. चालू आहे. मग गोगल कुठे माझा ना? नाही ना गोगल. मग जाऊ दे बाबा, राहू दे. तुम्ही कशाला? जेवायला आहे, खायला. मी मिसळ झणझणीत मस्त छान आणि वडा एक नंबर, त्याच्यापेक्षा भारी त्याची चटणी. आणि हे सगळं खाल्ल्यानंतर मस्त थंडगार छास. बस आता पुढे कुठेतरी झाडाच्या बाजूला गाडी लावणार खाली सावलीत, मस्त की तांग देणार. रात्री 12 वाजता पोहोचू. तसा रस्ता आपला आहे तर आपला एक कमीत कमी 3 तासाचा, तीन तास. आम्ही तो 9 तासात आरामात कव्हर करतो. विदाउट स्ट्रेस. आणि कशी होती? आणि वडा? वडा छान होता. वडा छान होता. अजून 2 मेंबर यायचे, 3 मेंबर यायचे तिकडे. आतुरत आगमनाची. अरे ह्यानी तर जाऊच नाही बाई, हा काय म्हणून जातोय? तुझ्याकडे सडन आहे घेतला रिवर आला. जास्त स्टीप आहे. आपण आहे इथे तर खैराट गावात, खूपच एक्सप्लोर करत आलो आहे. मॅडम काय हवा टाईट? खूपच फार असं सुंदर असं गाव आहे. आणि आई गर्मी एवढी होते, एवढी गर्मी होते, सॉलिड गर्मी आहे. मध्यंतरी एवढा ट्रॅफिक होता तर आम्ही एक बायपास घेतला. बायपासवरून असं फिरत फिरत एक्सप्लोर करत आलो आहे भाई. गाईज आम्ही फक्त एका गावामध्ये जस्ट एंटर केलं. होळी तर उद्या आहे आणि धुलीवंदन तर परवा आहे, तरी आम्हाला सुरुवातीला बघा भाई, जस्ट एन्जॉय. संपला.
आरपीएम आहे ठेव. Later that night. तर मग मंडळी संध्याकाळी 4:30 दरम्यान आपण आपल्या घरी पोहोचलो आणि मग तिकडे गेल्यावर आपल्याला असं कळलं की रात्री आपल्याला हळकुंड आणायला जायचं आहे, कारण का दुसऱ्या दिवशी होळी आहे. ही सगळी मंडळी जी आपण आता पाहत आहे ही सगळी हळकुंडच आणायला चाललेली आहे. तर बघूया हळकुंड आणायचे काही प्रसंग. हॅलो, आता आपण चाललो आहे काठी आणायला. बघू आता काय सीन आहे. मी तर पहिल्यांदा झालं भाई. सो लेट सी. थांबवली बा गाडी, हेडलाईट मारतोय. थांब इथेच जाव, इथेच जाव, इथेच जाव. आगो ना जाय ओम्या जाय का. हळू हळू हळू. मित्रांनो, आज दिवस दुसरा, गावी आल्याचा दिवस दुसरा आहे आणि आज आहे होळी. आणि होळीला आपण आलो इथे. मागे तुम्ही बघू शकता होळीला, होळी म्हणजे अशी उभी करतात, म्हणजे ते प्रिपरेशन चाललेत. टाइम झाला आहे आता 11:30 आणि आपली होळी 12:15 आसपास लागेल. या, मी तिथून तुम्हाला शूट करून दाखवतो. गाईज, आता मी चाललोय होळीच्या इकडे. होळी लागली तर नाही अजून. रस्ते 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 अजून 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 रस्ते वाजलेत. किती? 12 वाजलेत. अजून 1.5 तास. रस्ते अजून रस्ते. Day 3.
गाईस होळी झालेली आहे, हात रंगलेले आहेत सगळे इकडे आहेत. आणू इकडे बघ, हो आणू तर. मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. ह्या व्लॉगमध्ये सिक्वेन्स होता की आपण हा प्रवास मग होळी आणि आजचा धुलीवंदनचा कार्यक्रम. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्याचा पुढचा जो व्लॉग आहे तो जरा सस्पेन्स राहील. त्यामध्ये आपल्याला थोडंसं ट्रेकिंग असेल आणि आपल्या जिल्ह्यातली जत्रा ती आपण पुढच्या व्लॉगमध्ये दाखवू. स्टे ट्यून्ड.